नमस्कार टेक मराठी रघू यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांच्या बातम्या अतिवृष्टी पिकेमा आताच्या घडामोडी चालू अपडेट या सर्व अपडेट पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा चला पाहूया पहिले अपडेट निरोगी पृथ्वी हिरवीगार शेती मृदा हेल्थ कार्डने केवळ मातीच्या गुणवत्तेची काळजी घेतली नाही तर शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पादनाची हमी दिली नव्या भारताची ओळख समृद्ध आणि सुखी शेतकरी मृदा आरोग्य चांगले राहते आणि उत्पादन उत्पादनात वाढ करण्यासाठी बावीस पॉईंट एक्क्याण्णव कोटी लाख मरादा हेल्थ कार्ड हे शेतकऱ्यांना देण्यात आले आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी विविध योजना उपक्रमांची अंमलबजावणी होत आहे राज्यात सेंद्रिय शेतीचे प्रमाण वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू असून पंचवीस लाख हेक्टरवर सेंद्रिय शेतीचे उद्दिष्ट असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुमंगल पंचमहाभूत लोकास्तवच्या शुभारंभावेळी केलेले आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यां साठी अतिशय महत्वाच्या अपडेट आहे रोहित पवार यांनी म्हटलं की कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात घसरले आहे तर कापसाच्या दरात तेजी नाही परिणामी शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे अशा स्थितीत शासनाने शेतकऱ्यांकडे लक्ष देणं गरजेचं असताना राज्यात सुरू असलेल्या राजकीय गोंधळात शेतकरी मात्र दुर्लक्षित होत आहे तर शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावे असे त्यांनी मागणी केलेली आहे ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाच्या अपडेट आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज सुप्रिया निवास येथे सुधाकर सारंगे यांची भेट घेतली लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना खरीप हंगामातील पीक विमा मिळाला पाहिजे यासाठी मी लोकसभेत मांडलेल्या प्रश्नाबाबत त्यांचे आभार मानले आहे तर सरकारकडे पीक विमा मिळवण्यासाठी अधिक पाठपुरावा करण्याबाबत त्यांनी यावेळी आश्वस्थ सुद्धा केले असं सुधाकर सारंगे यांनी सांगितलेलं आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे हवामान विभागाने गुजरात आणि महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना पुढील दोन दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला यामध्ये महाराष्ट्रातील रायगड आणि रत्नागिरी तर गुजरातमधील कच्छ आणि राजकोट जिल्ह्यांना हा इशारा देण्यात आलेला आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी प्रमुख पाहुणचारात सायद अभियान दोन हजार तेवीससाठी कृषीविषयक राष्ट्रीय परिषद आयोजित कृषी मंत्री म्हणाले की राज्यांनी केंद्राच्या सहकार्याने लहान शेतकऱ्यांच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे असं या ठिकाणी त्यांनी म्हटलेलं आहे पुढची अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे रासायनिक खतांच्या वापरामुळे जमिनीची सुपीकता कमी होत आहे त्याचवेळी त्यांच्या मदतीने पिकवलेला धान्य सेवन केल्याने धोकादायक आजार होण्याची शक्यता वाढते अशा परिस्थितीत बहुतांश शेतकरी आता सेंद्रिय शेतीकडे वळू लागले आहेत या प्रकारच्या शेतीमध्ये वापरले जाणारे खत आपण घरीच तयार करू शकतो त्याची विक्री करून आपण चांगला नफासुद्धा या ठिकाणी मिळवू शकतो पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय शे महत्त्वाच्या अपडेट आहे ग्रामीण भागात पशुपालन हे उत्पादनाचे उत्पन्न साधन बनले आहे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी राष्ट्रीय पशु अनुवंशिक संसाधन ब्युरोनं देशी गाई आणि म्हशीच्या अनेक जातींना मान्यता दिली आहे या जातीमध्ये कर्नाटकातील धारवाडी म्हशीचा समावेश आहे या म्हशीच्या दुधापासून प्रसिद्ध धारवार पेढा बनवला जातो या पेढ्याला जी आय टॅग मिळाला आहे बाजारात धारवाडाच्या पेढ्याला मोठी मागणी आहे अशा परिस्थितीत शेतकरी या जातीचे पालन करून भरघोस नफा सुद्धा मिळवू शकतात पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे किमान शंभर घर मीटर किंवा लाख लिटर भरण्याची क्षमता असलेल्या पाण्याची टाकी बांधण्यासाठी राजस्थान सरकार सर्व श्रेणीतील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नव्वद हजार रुपये अनुदान देत आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे अर्धा हेक्टर जमीन आणि सिंचनाचे स्रोत असणे आवश्यक आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय शे महत्त्वाचे अपडेट आहे फसल विमा पाठशालाचा उद्देश शेतकऱ्यांना पी एम बी वायच्या महत्त्वाच्या बाबी जसे की योजनेतील तरतुदी महत्त्व आणि योजनेचे लाभ कसे मिळवायचे इत्यादीबाबत जागरूक करणे हा आहे तसेच रब्बी पिकाच्या माय पॉलिसी मेरा हेल्थ म्हणजे माझी पॉलिसी आणि माझा हात मोहिमेअंतर्गत पंधरा फेब्रुवारीपासून पंधराशेहून अधिक पीक विमा शाळांचे आयोजन करण्यात आले या ठिकाणी पीक विमा योजनेचे महत्त्व हे सांगितलेले आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय शे महत्त्वाचे अपडेट आहे प्रधानमंत्री फसल विमा योजना शेतकऱ्यांचे जीवन हवामान बदलापासून चिंतामुक्त करून एक सोपा उपाय प्रदान करते तुम्हीही अवलंब करा आणि हंगामानुसार शेती करून तुमचे जीवन आनंदी करू शकता तर शेतकऱ्यांचे हास्य नव्या भारताची ओळख मोदी सरकारच्या नेतृत्वाखाली भारत जगासाठी ग्लोबल फूड हब बनला आहे तर अशा प्रकारे शेतीविषयक महत्त्वाच्या ठळक बातम्या जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रुगू यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब व शेअर करा